नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या दहावीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकामध्ये स्थूल वाचनामध्ये शेवटचा पाठ आहे वितपत्ती कोश जेव्हा एखाद्या शब्दाचा मूळ अर्थ आपल्याला समजतो तेव्हा मिळणारा जो आनंद असतो तो खूप एक वेगळाच असतो आणि व्युत्पत्ती म्हणजे काय तर मूळ उगस उगमस्थान जे आहे त्या मूळ उगमस्थानाचा शोध घेणं या व्युत्पत्ती कोशाची रचना आणि त्याचा सर्व माहिती पाहिल्यानंतर खरोखर असं वाटायला लागतं की खरच हा शब्द कुठून आला कसा बनत गेला आणि कसा विकसित होत गेला या शब्दाच्या प्रवासाचा हा जो मार्ग आहे हा खरोखर आपल्याला आनंद देणारा आहे आणि खूप काही नव्यानं माहिती पडल्याची एक भूमिका एक विचार आपल्या मनात तयार व्हायला लागतो अर्थातच समृद्धतेचा विचार आपल्या मनात यायला लागतो आणि म्हणून या व्युत्पत्ती कोषाच्या संदर्भातून आपण एक आधी छोटीशी नाटिका बघूया